काबाड कष्ट करून पिकवलेली शेती वन्यप्राणी रातोरात फस्त करत असल्यानं शाहवाडी तालुक्यातील शेतकरी वैतागले आहेत. वनाधिकाऱ्यांनी तातडीनं लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांमधून होती आहे. गेल्या काही दिवसात बांधारी परिसरात रानडुकरांचा उपद्रव वाढलाय. उत्पादनाचा वाढता खर्च आणि त्याचवेळी शेतपिकाला हमीभाव नसल्यानं शेतकरी अडचणीत आहे. शिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगराळ तालुक्यातील शेतीचं वन्य प्राण्यांकडून नुकसान होत आहे, त्यामुळे शेतकरी आणखीन अडचणीत आलाय. शाहवाडी तालुक्यातील घुंगूरसह बांदिवडे, पोवारवाडी, दळवेवाडी परिसरात कूपनलिकेच्या पाण्यावर मोठ्या कष्टानं शेती पिकवली जाते, पण रात्रीच्या वेळी वन्य प्राणी उभ्या पिकात शिरतात आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. गेल्या काही महिन्यात या परिसरात रानडुकरांचा उपद्रव वाढलाय. रात्रीच्या वेळी रानडुकरं ऊस मुळासकट उपटून टाकतात, त्यामुळे तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं पीक जनावरांना वैरण म्हणून घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. वन अधिकाऱ्यांनी पिकांचा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होती आहे.